भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, बुलढाण्याच्या वरवड बकालमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी घेणार प्रचारसभा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये नरेंद्र खेडेकरांसाठी मवियाचा मेळावा, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक राहणार उपस्थित. वंचितकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर, मावळमधून माधवी जोशींना तर शिरूरमधून आफताब मकबूल शेख यांना उमेदवारी जाहीर. रणजितसिंह मोहिते यांच्यावर भाजपचा अघोषित बहिष्कार, भाजपनं रणजितसिंह मोहितेंना माढा मतदारसंघाच्या प्रचारासाठी प्रचारापासून ठेवलं दूर. उदयनराजे भोसलेंची नवी राजकीय खेळी, उदयनराजे भोसलेंनी घेतली प्रभाकर खारगेंची भेट. प्रभाकर खारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, उदयनराजेंच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. लोकसभा निवडणुकीसाठी कोणालाही पाठिंबा नाही, आपण कुठलाही उमेदवार उभा केलेला नाही, मराठा आंदोलक मनोज सरांगेंचं स्पष्टीकरण. राज्यामधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानं आता पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार, आचारसंहितेमुळे रखडली होती शिक्षक भरती. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडियाचा आक्रोश, रांचीच्या प्रभात तारा मैदानातून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातच कमी मतदान, 2019 तुलनेमध्ये मतटक्का घसरला, निवडणूक आयोगापुढे पुढील टप्प्यांमध्ये टक्केवारी वाढवण्याचं आव्हान. मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट, सातही धरणांमध्ये फक्त 22.61% पाणीसाठा, पाणी कपातीबाबत मात्र महापालिकेकडून चालढकल. झाडांवरील लाइटिंग 7 दिवसात हटवा, मुंबई महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश, मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर पालिकेकडून कार्यवाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.